आज आम्ही जिथे आलो म्हणजे इथे आलो सोमेश्वरवाडी गार्डनच्या इथे, तर ते पूर्ण हिरवळ आहे, खूप छान आहे, खूप हे. आणि आज मुळात ऊन नाही आहे आणि 2 दिवस झाले पुण्यात ऊनच नाही पडत आहे, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. आता पावसाळ्यात पाऊस सुरू होणार आहे असं फील आलं आहे सगळीकडून. तर चला बघू, तर माझ्या तुम्ही बाजूनी बघू शकत असाल किती ग्रीन ग्रीन आहे सगळं हिरवं, एकदम बघायला पण फ्रेश वाटतंय, मस्त वाटतंय असं मला. आणि इथे असं दाखवलेत मुली लंगडी पाणी खेळतात, जे की आपल्या आपण सगळ्या मुलींनी खेळलेलं आहे, तुम्ही पण लहानपणी खेळलं असेल, मी पण खेळलेलं आहे लंगडी पाणी. आणि पुढे दाखवलंय रोजगार हमी, म्हणजे जे रोजगार असतात ते काम कसे करत असतात ते दाखवलंय. म्हणजे खूप आपल्या इकडे अजूनही रोजगार हा चालूच आहे, जे की म्हणजे कुटुंबाची जी पूर्ण काय म्हणतात आपल्या कुटुंबातील अकुशल व्यक्तींच्या कामं करण्यासाठी तयार आहेत अशा कुटुंबातील वर्षातील 100 दिवस काम म्हणजे रोजगार. इकडे बघा असं दाखवलं रोजगार करताना माणसं कामं करताना. त्याची मैत्रीण आहे इथं, त्यामुळे सोन्या गेला तिला काय म्हणतात एकदम चिकटलाय जाऊन, म्हशी बिशी धुणार आहेत आता सोन्या जाऊन चिकटलाय तिथं मशीनला. कुऱ्हाड घेऊन थांबलेला माणूस दाखवलाय, जो की आपल्याकडे कुऱ्हाड घेऊन जळण तोडलं जातं, आम्ही जळण म्हणतो. आता तुम्ही काय म्हणता, प्रत्येकाची भाषाशैली वेगळी आहे, प्रत्येकाचं सगळं वेगळं आहे. परत तिकडे उखळ वगैरे दाखवले, इथे असे मेंढी, जे मेंढी सांभाळतात ते दाखवलेले आहेत, कसे सांभाळतात ते, खूप सारे यांच्याकडे मेंढी शेरडी सगळ्या प्रकारचे, जे की माझ्या आजोबा आहेत त्यांच्याकडे पण मेंढ्या शेरड्या खूप होत्या, सो मला माहिती आहे त्यांचं खूप असतं करण्यासाठी. आणि शेळीचं दूध खूप पौष्टिक असतं मुळात पहिली गोष्ट, सो ते सांगते मी. आणि इथे जे की आता मी इथे जिथे आलेली आहे, जो की आत्ता ग्रामीण भाग झाला, जी की आपली संस्कृती झाली, आपल्या पारंपरिक सण दाखवले मी, सगळं दाखवलं जे की आपल्या गाव ग्रामीण भागात होणाऱ्या गोष्टी, की जे आपण लाकूड तोडून नेतो, जे सरपण नेतो म्हशीचे दूध काढताना, परत शिंपी दाखवला, परत भरपूर कासार वगैरे भरपूर प्रकारचे मी सगळं दाखवत आली आहे. आता मी आलेली आहे इकडे प्राणी दाखवण्यासाठी. माझ्या मागे चित्ता आहे, हा चित्ता, वाघ, सिंह, परत तो झेब्रा, असे खूप प्रकारचे प्राणी आहेत, ते बघूयात आपण. तर चला, इथे असा माझ्या मागे पाटीलवाडा दाखवलेला आहे पूर्ण, तिथे बेबींचे फोटोशूट चाललं, सो आम्ही त्यांना काही डिस्टर्ब नाही करणार आहे, तर त्यांचं चालू जाणार आहे. तर असं म्हणजे जुन्या काळातले जे वाडे होते सरपंच असायचे, त्यांचा वाडा वगैरे असं दाखवलं आहे पूर्ण, झोका वगैरे खेळताना. इथे असं वारली पेंटिंग आहे, पूर्ण वारली पेंटिंग केलेलं आहे. तर मी आता चालली आतमध्ये, तर चला बघूया. अरे बापरे, इथे असं दाखवलंय पूर्ण म्हशी गाई आहेत, त्यांचा गोठा दाखवलाय खूप मोठा. इथे असे खूप छान असे नारळाची झाड आहेत आणि सगळी हिरवाई हिरवळ हिरवळ केले. इथं तांबट दाखवलेले, इथे अशी बैलगाडा शर्यत दाखवली, की जो आपला पारंपरिकच आहे, जो शर्यती होत होता, इतके दिवस बंद झाल्या होत्या सरकारने शर्यती बंद केल्या होत्या, कारण की बैलांना त्रास होत होता म्हणून, पण आता परत बैलगाडा शर्यत सुरू झाली आहे. तर चला बघूया, बघितली ना तुम्ही. इथे अशी कोळीण दाखवली आहे, जी की मासे विकतीय असं दाखवलेलं आहे. इथे असा तमाशा दाखवलाय, जो की जत्रत असतो सगळ्या, तर सगळे असे नाचतात ते वगैरे दाखवलेले पूर्ण. हा इथे असा दसरा हा सण दाखवलेला आहे, की जो रावण असतो हे राम त्याला मारतात वगैरे असं दाखवलेले. तिकडे बोकड्यांची झुंज दाखवली आहे, सगळे बघत थांबलेत. बाजार हा बायकांसाठी, म्हणजे बायकांसाठी, लहान मुलांसाठी आणि सगळ्यांसाठीच एक खास असा हे दिवस असतो, ज्या दिवशी आपण खरेदी करतो. इथे तसंच काहीसं दाखवले, बायका साड्या घेतात ते वगैरे. इथे गजरेवाला दाखवलेला आहे. इथे असं बाजार दाखवलाय सिनेमावाले, जे लहानपणी आधी त्याच्यात 1 रुपया टाकायचा, मग त्याच्यातून तो सिनेमा दिसणार असं होतं. परत इकडे असे कलिंगड घेताना आहे, परत ती बाईने कोंबडी घेतली आहे विकत असं दाखवलंय. म्हणजे पूर्ण गहू ज्वारी भाज्या घेताना लोक अशी दाखवलेली आहेत भरपूर.
म्हणजे की जे गावाकडचे जे एक वार असतो, स्पेसिफिक डे असतो, संडे मंडे ट्यूजडे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार, त्यामध्ये मोस्टली आमच्या गावाला बुधवार वार दिलेला आहे. तर तो की त्या दिवशी जायचं, त्या दिवशी बाजार असणार, आपण भाजी, आपल्याला चपला, आपल्याला बुटं, परत आपल्याला काय आईस्क्रीम, शेंगा वगैरे काय त्या दिवशी खायला भेटणार, आपण ते घेऊन येऊ शकतो घरी. आणि इथे कणीस भाजणारा दाखवलाय, सोनू आत गेलाय. तो बार्गेनिंग करतोय तिथे, 50 रुपयाला नका देऊ, 10 रुपयाला जाते कणीस. आणि इथे असे पतंग घेताना, परत बायकांना बाहेर पडण्यासाठी हा एकच दिवस असतो. इथे अशी विहीर दाखवली आहे ज्यातून की बायका अशा पाणी काढतात आणि मुलांनी पाणी काढून नेतोय, तो घरी नेतोय. तर इथे गावचा पानवठा लिहिलंय, म्हणजे एक विहीरच आहे, विहिरीचंच सांगितलेलं आहे त्यांनी. तर अशी विहीर आहे मस्त, जिथून की पाणी नेतात आहे. आणि पहिली गोष्ट, ही खरी विहीर आहे आणि त्यांनी ती यूज केली आहे ह्याच्यासाठी. भारी आहे पण, सगळं हिरवं आहे मस्त. अशी ही बाग खूप सुंदर आहे, प्रत्येक गोष्टींचं, प्रत्येक म्हणजे एक जे गावाकडच्या ठिकाणी असतात, ज्या आपल्या परंपरा आहेत, जी आपल्या ज्या संस्कृती आहेत, त्या सगळं दाखवण्यात आलेलं आहे इथं. की म्हणजे आपला बाजार कसा भरतो, आपले सण कसे होतात साजरे, कशा प्रकारे आपण गावाकडे गेल्यावरती कशा प्रकारे पाणी काढतो, कसं शेती करतो, सगळं दाखवलेलं आहे. असं मस्त असं हे एक बाग, आणि खूप हिरवळ आहे ह्या बॅगेमध्ये, आणि खूप छान आहे अशी बॅग ही. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा सोमेश्वरवाडी येथे. इथे सोमेश्वरवाडी इथे ही बाग आहे, खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि इथे समोरच म्हणजे माझा आधीचा एक ब्लॉग गेलेला आहे, जे की सोमेश्वरवाडीचं मंदिर, महादेवाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे, तर तुम्ही तिथे पण व्हिजिट करू शकता. तर सगळ्यांनी नक्की या, आणि माझा हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा. आणि असंच माझे व्हिडिओ बघत राहा, आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आणि नक्की सांगा हा व्हिडिओ कसा आहे.